द कोथरी टाइम्स न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील घडामोडी. फोनवर बोलताना झाला वादविवाद. डॉक्टर डेच्या दिवशी उच्च शिक्षित नवविवाहित देवदूत डॉक्टर जोडप्याने संपवलं आपलं जीवन. गुरुवारी डॉक्टर दिवस असल्यामुळं देवदूत डॉक्टरांप्रती सर्वत्र सन्मान व्यक्त केला जात असतानाच एक मोठी दुःखद घटना घडली आहे. नवरा बायकोमध्ये झालेल्या किरकोळ वादानंतर एका नवविवाहित दाम्पत्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली असून पुण्याच्या वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सकाळी हा धक्कादायक प्रकार घडला आहे. निखिल शेंडकर वय 27 आणि अंकिता निखिल शेंडकर वय 26 असं आत्महत्या केलेल्या डॉक्टर पती पत्नींची नावं आहेत. वानवडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की अंकिता ही BAMH आहे तर निखिल BAMS आहे. काही दिवसांपूर्वीच या दोघांचेही लग्न झाले. बुधवारी रात्री काम आटोपल्यानंतर निखिल घराकडे येत असताना हे दोघेही पती पत्नी फोनवर बोलत होते. फोनवर बोलत असताना त्यांच्यात वाद झाला, त्यामुळे त्यांना रागाच्या भरात फोन कट केला. रात्री निखिल घरी आल्यानंतर त्याला अंकिता गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. या सर्व प्रकाराने नैराश्यात गेलेल्या निखिल यानंही गुरुवारी सकाळच्या सुमारास गळफास घेत स्वतःचं जीवन संपवलं. स्थानिक नागरिकांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी दोघांचेही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून वानवडी पोलीस अधिक तपास करत आहेत. द कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा.